मराठा आरक्षण मुद्द्यावर कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम सुरू आहे शिर्डीमध्येही सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व मराठा बांधवांनी शिवाजी चौकात रास्ता रोको केला आहे तब्बल दोन तास हा रस्ता रोको सुरू होता यामध्ये राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी रस्त्यावर ठिया देत अमर काकासाहेब शिंदेच्या जलसमाधीत सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे तर त्याचबरोबर सध्याचं आंदोलन ही शांततेच्या मार्गने असून यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल मराठा समाजाच्या मागण्यांकडे पाठ फिरवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली या चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी सहभाग घेतला तर त्याचबरोबर नगर मनमाड रस्त्यावर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच काही कार्यकर्ते सरकारचा निषेध करत पाण्याच्या टाकीवर चढल्याने काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती यानंतर अगदी शांततेच्या मार्गाने सर्व मराठा बांधवांनी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले माय न्यूज ब्युरो शिर्डी